आधीच्या व्हिडिओमध्ये आपण घातांक स्वरूपाचा उपयोग पाहिलाय. आता आपण काही गणिती क्रिया घातांकाच्या सहाय्याने सोडवून बघूया. तीनचा सहावा घात आणि तीनचा दुसरा घात या संख्या घेऊ आणि त्यांचा गुणाकार करण्याचा प्रयत्न करूया. या संख्यांचा गुणाकार तीनचा सहावा घात गुणिले तीनचा दुसरा घात बरोबर तीन गुणिले 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 तीन सहा वेळा गुणिले तीन गुणिले तीन दोन वेळा बरोबरच आठ वेळा बरोबर तीनचा आठवा घात. याचप्रमाणे चारचा पाचवा घात आणि चारचा सहावा घात यांचा गुणाकार करूया. चारचा पाचवा घात गुणिले चारचा सहावा घात बरोबर चार गुणिले चार गुणिले चार पाच वेळा गुणिले चार गुणिले चार गुणिले चार सहा वेळा बरोबर चार गुणिले चार एकूण अकरा वेळा बरोबर चारचा अकरावा घात. यातून तुम्हाला काही नियम सापडतो का? तीनचा सहावा घात गुणिले तीनचा दुसरा घात बरोबर तीनचा आठवा घात बरोबर तीनचा सहा अधिक दोनावा घात आणि चाराचा पाचावा घात गुणिले चाराचा सहावा घात बरोबर चाराचा अकरावा घात बरोबरच चाराचा पाच अधिक सहावा घात यांचं निरीक्षण करा. सामान्यपणे जर ए ही शून्येतर संख्या असेल आणि एम आणि एन या नैसर्गिक संख्या असतील तर ए चा एम वा घात गुणिले ए चा एन वा घात बरोबर ए एम वेळा गुणिले ए एन वेळा बरोबर ए एम अधिक एन वेळा बरोबर ए चा एम अधिक एन वा घात. किती सोपं आहे नाही? आता आपण दोन वेगवेगळ्या संख्यांचे घातांक सारखे असतील तर त्यांचा गुणाकार करूयात. दोनाचा तीनावा घात आणि पाचाचा तीनावा घात. दोनाचा तीनावा घात गुणिले पाचाचा तीनावा घात बरोबर दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले पाच गुणिले पाच गुणिले पाच बरोबर दोन गुणिले पाच गुणिले दोन गुणिले पाच गुणिले दोन गुणिले पाच बरोबर दहा गुणिले दहा गुणिले दहा बरोबर दहाचा तीनावा घात बरोबर दोन गुणिले पाच कंसाचा तीनावा घात. तसंच सहाचा पाचावा घात गुणिले चाराचा पाचावा घात बरोबर सहा गुणिले सहा गुणिले सहा पाच वेळा गुणिले चार गुणिले चार गुणिले चार पाच वेळा बरोबर सहा गुणिले चार गुणिले सहा गुणिले चार असं पाच वेळा बरोबर सहा गुणिले चार कंसाचा पाचावा घात. यावरून ए चा एनावा घात गुणिले बी चा एनावा घात याबाबत तुम्ही काही अंदाज करू शकता का? आपण विचार करूया. ए आणि बी या शून्येतर संख्या असतील आणि यात एन ही नैसर्गिक संख्या असेल तर ए चा एनवा घात गुणिले बी चा एनवा घात बरोबर ए एन वेळा गुणिले बी एन वेळा बरोबर ए गुणिले बी गुणिले ए गुणिले बी एन वेळा बरोबर ए गुणिले बी कंसाचा एनावा घात. अशा प्रकारे आपल्याला विभाजनाचा नियम मिळतो. दोनाचा तीनावा घात भागिले पाचाचा तीनावा घात हे गणित आपण खालील प्रमाणे सोडवू शकतो. दोनाचा तीनावा घात भागिले पाचाचा तीनावा घात बरोबर दोन गुणिले दोन गुणिले दोन भागिले पाच गुणिले पाच गुणिले पाच बरोबर दोन भागिले पाच गुणिले दोन भागिले पाच गुणिले दोन भागिले पाच बरोबर दोन भागिले पाच कंसाचा तीनावा घात. हे अशा पद्धतीने लिहिलं जातं. सोपं ना? चला जरा या पदासाठी करून बघूया. सहाचा पाचावा घात भागिले चाराचा पाचावा घात. सहाचा पाचावा घात भागिले चाराचा पाचावा घात बरोबर सहा गुणिले सहा पाच वेळा भागिले चार गुणिले चार पाच वेळा बरोबर सहा भागिले चार गुणिले सहा भागिले चार पाच वेळा बरोबर सहा भागिले चार कंसाचा पाचावा घात. सर्वसाधारणपणे शून्येतर संख्या ए बी आणि नैसर्गिक संख्या एन साठी ए चा एनवा घात भागिले बी चा एनवा घात बरोबर ए गुणिले ए एन वेळा भागिले बी गुणिले बी एन वेळा बरोबर ए भागिले बी गुणिले ए भागिले बी गुणिले ए भागिले बी एन वेळा बरोबर ए भागिले बी कंसाचा एनावा घात. आता संख्यांच्या घातांकांचे घातांक काढण्याचा प्रयत्न करूया. समजा सहाचा दुसरा घात कंसाचा चौथा घात जिथे दोन हा सहाचा घातांक आहे आणि चार हा सहाचा दुसरा घात याचा घातांक आहे. हे आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. सहाचा दुसरा घात कंसाचा चौथा घात बरोबर सहाचा वर्ग गुणिले सहाचा वर्ग चार वेळा बरोबर कंसात सहा गुणिले सहा गुणिले कंसात सहा गुणिले सहा चार वेळा बरोबर
सहा गुणिले सहा गुणिले सहा हे आठ वेळा बरोबर सहाचा आठवा घात किंवा सहाचा दोन गुणिले चारावा घात. आता दुसरं उदाहरण बघूया. साताचा तिसरा घात कंसाचा चौथा घात. हे उदाहरण असंही मांडू शकतो, साताचा घन गुणिले साताचा घन गुणिले साताचा घन गुणिले साताचा घन बरोबर कंसात सात गुणिले सात गुणिले सात गुणिले कंसात सात गुणिले सात गुणिले सात असे चार वेळा बरोबर सात गुणिले सात गुणिले सात असं बारा वेळा बरोबर साताचा बारावा घात किंवा साताचा तीन गुणिले चारावा घात. तुम्हाला हा नियम कळला का? हा नियम खूपच सोपा आहे. शून्येतर संख्या ए आणि नैसर्गिक संख्या एम एन साठी एचा एमवा घात कंसाचा एनवा घात बरोबर एचा एमवा घात गुणिले एचा एमवा घात एन वेळा बरोबर कंसात ए गुणिले ए एम वेळा असे एन कंस गुणायचे बरोबर ए गुणिले ए एम गुणिले एन वेळा बरोबर एचा एम गुणिले एनवा घात. Thank you.